नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील उपघटक वाक्प्रचार हा पाहणार आहोत. हा उपघटक भाषेचा व्यवहारातील उपयोग या अंतर्गत येतो. वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द हे सर्व मराठी भाषेला समृद्ध करत असतात आणि या सर्वांचा अभ्यास म्हणजेच मराठी भाषेचा अभ्यास करणे होय. वाक्प्रचार म्हणजे असे शब्द किंवा असा शब्द समूह की ज्यांचा शब्दशः म्हणजे शब्दात व्यक्त होणारा अर्थ हा वेगळा आणि त्या वाक्यात त्या परिस्थितीनुसार होणारा अर्थ वेगळा असतो. म्हणजेच पहा, एक उदाहरण आहे. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आईने सौरभचे शिक्षण पूर्ण केले. आता या वाक्यामध्ये पोटाला चिमटा घेणे या शब्दाचा अर्थ शब्दशः पाहिला तर असा पोटाला हाताने चिमटा काढणे असा होतो. परंतु हा वाक्प्रचाराच्या दृष्टीने जेव्हा आपण अर्थ घेतो तेव्हा पोटाला चिमटा काढणे याचा अर्थ काटकसर करणे असा आहे. चला तर मग आता आपण पाहूयात काही वाक्प्रचार. आता या वाक्प्रचारांमध्ये काही वाक्प्रचार अवयवांवर आधारित आहेत. म्हणजे कान, नाक, डोळे, शरीराचे इतर अवयव, वेगवेगळे अवयव म्हणजे हात पाय यावर आधारित आहेत. लक्षात ठेवण्यासाठी आपण यातील काही उदाहरणे पाहूयात. कान या अवयवावर आधारित वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ. कान उघडणी करणे म्हणजे चुकीबद्दल कडक शब्दात समज देणे. कान टवकारणे सावधपणे ऐकणे. कानाला खडा लावणे म्हणजे पूर्वीच्या अनुभवाने एखादी गोष्ट न करण्याचा निश्चय करणे. कानांवर हात ठेवणे म्हणजे एखादी गोष्ट ना कबूल करणे होय. डोळे, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे एखादी चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे खोटे नाटे सांगून फसवणे. आता पुढचा वाक्प्रचार पहा, डोळे झाक करणे. डोळे झाक करणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, लक्ष न देणे. डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे समाधान वाटणे, आनंद वाटणे होय. आता तोंड या अवयवावर आधारित. तोंडचे पाणी पळणे म्हणजे अतिशय घाबरणे, खूप घाबरणे. तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे किंवा नवल वाटणे होय. तोंड काळे करणे या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ पहा. तोंड काळे करणे म्हणजे काळा रंगाने तोंड काळे करणे असा नाहीये. तर तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे आणि तोंड घशी पडणे म्हणजे एखाद्या गोष्टीत अगदी विश्वासघात होणे होय. हा पुढचा अवयव नाक. यावर आधारित वाक्प्रचार पहा. नाक कापणे म्हणजे घोर अपमान करणे. त्यानंतरचा नाक मुरडणे म्हणजे तीव्र नाराजी व्यक्त करणे किंवा नापसंती व्यक्त करणे होय. हा तर मित्रांनो पहा, नाकाने कांदे सोलणे म्हणजे आगाऊपणे शहाणपणा दाखवणे. नाकी नऊ येणे, फार दमणे, अगदी दगदग होणे आणि नाक घासणे म्हणजे पूर्णपणे शरण जाणे होय. आता पोट या अवयवावर आधारित काही वाक्प्रचार पाहूया. पोटावर पाय देणे म्हणजे एखाद्याची रोजंदारी बंद करणे होय. पोटात शिरणे म्हणजे विश्वास संपादन करणे. पोटात कावळे कोकलणे याचा अर्थ खूप जोरात भूक लागणे होय. आता आपण अगोदरच पाहिलं जसं पोटाला चिमटा घेणे म्हणजे काटकसर करणे किंवा बचत करणे आणि पोटाशी धरणे म्हणजे मायेने प्रेमाने कवटाळणे होय.